नमस्कार मंडळी, आपण आहोत आता जुन्या मुंडामध्ये. इथे काही लोक आहेत, त्यांच्यासोबत पण आपण निवडणुकीची चर्चा करणार आहोत. चला तर बोलूया त्यांच्यासोबत. काय ग, तुमचं नाव काय? अच्छा, कुठे आहेत तुम्ही? अच्छा, मग तुम्हाला आता या म्हणजे 5 वर्षामध्ये तुमच्या गावाचा, तालुक्याचा, आपल्या नांदेडचा विकास वाटायला का? आम्हाला विकास असेल तर कोणी करू शकत नाही. फक्त आम्हाला आरक्षण साठी आम्ही करांगे शिवर कोणाला मतदान टाकीत नाही. जरांग्याने जिकडे म्हणजे तिकडेच आम्ही करणार. जरांगे पाटील समजा जर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लढवायचा विचार केला तर तुम्ही त्यांना पाटलाला टाकणार? अच्छा, त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला? नाही, या माणसाला टाका म्हणून त्यांनाच टाकू शकणार. आताचे एवढे जे मुख्यमंत्री आहेत, दोन तीन वर्षामध्ये त्यांचा काही विकास वाटायला का तुम्हाला? महाराष्ट्राला विकासाचा काही विकास नाही. फक्त त्यांचे पोट तेच भरून घेऊ शकतात. आमचं काही बघत नाही ते. अच्छा, आमच्या घराचे पाटार मनीचे आमच्यातच ऐकू शकतात. अच्छा, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मला काही नाही ताई, परंतु कसं आहे शेतीविषयी मालाला भाव नाही. अनेक विकास केलाय, केलाय असं नाही, बीजेपीनं भरपूर विकास केलाय, करत नाही असं काही नाही, परंतु शेतकऱ्यासाठी काही विकास केला नाही. अच्छा, आजकाल तेल किती झालं? 150 रुपये किलो झालं. आज भाव काय, सोयाबीनला भाव काय चालू आहे? 4000. 4200 रुपये. तर कुठल्या कुठे भाव आहेत? माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा, एवढा विकास बीजेपीनं करावा. असं आपल्या नांदेडचा काय विकास वाटत तुम्हाला 5 वर्षामध्ये गेल्या? नांदेडचा विकास केलेला आहे भरपूर. हा, येणारा मुख्यमंत्री कोण भाव असं तुम्हाला वाटते? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ठीक आहेत. अच्छा, समजा जर आपले जे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्रीसाठी लढवायला ठरवलं तर तुम्ही त्यांना सपोर्ट करताल का? करता ना, जरूर करता. आणि त्यांनी जर मुख्यमंत्री झाले तुम्हाला वाटेल का आपल्या महाराष्ट्राचा विकास त्यांनी बाकीच्यांपेक्षा? मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे. अच्छा, मुख्यमंत्री कोणी व्हायला पाहिजे पण मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे. अच्छा, मराठ्याला आरक्षण नाही दिलं तर मुख्यमंत्री हे मराठा हे वोटिंग नाही करणार त्याला. अच्छा, काका तुम्हाला काय वाटतंय? बोला ना काहीतरी. तुमचं नाव काय? माझं नाव नंदलाल यादव आहे. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतंय आपल्या नांदेडचा विकास? विकास तर पाहिजे आपल्याला. हा, मुख्यमंत्री शिंदेच पाहिजे. अच्छा, एकनाथ शिंदेच पाहिजे. त्यांनी विकास केला असं वाटतंय का तुम्हाला? केलं ना विकास. अच्छा, लाडकी बहीण केलं नाही? लाडकी बहीण योजना एक आली, त्याचा फायदा व्हायला ना आता त्याच्या चौटे त्याला जाते. अच्छा, आम्ही शिवसेना करत आहे. तुमचं मत शिवसेनालाच राहणार? अच्छा, तुमचं नाव काय? सुंदर नंदलाल यादव. अच्छा, तो आपका किसको रहेगा? एकनाथ शिंदे. अच्छा, उन्होंने विकास किया है ऐसा लगता है? अच्छा किया है और यूपी के लिए बहुत अच्छी सरकार है ये. बहुत अच्छी. अगर दूसरा कोई मतलब आएगा मुख्यमंत्री जैसे कि जरांगे पाटिल, बहुत चल रहा है वो जातिवादी करके कुछ मतलब ही नहीं ना, हिंदू वोट फोड़ रहे. अच्छा, बटेंगे तो कटेंगे. अच्छा, इससे अच्छा सबसे अच्छा युति सरकार आन दो. नांदेड़ को लेके आपको क्या लगता है? नांदेड़ का ये गए 5 साल में कुछ विकास लगता है आपको? हाँ, हुआ है ना. अच्छा, और आगे जो आएंगे वो करेंगे ऐसा लगता है आपको? क्या मतलब क्या करना चाहिए नांदेड़ में? रोड, सड़क, नदी, गंगे, स्वच्छता होना, स्वच्छता वगैरह चाहिए. नमस्कार, व्यंकटी गोविंदराव खानसोळे. नांदेड मध्ये महायुती सरकार. हा, करतील 100%. का तर केंद्रामध्ये भाजप सरकार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार पाहिजेतच. याच्यामध्ये महायुती मधून दक्षिण मधून आपला आनंदराव बोंडारकर आणि उत्तरेमधून बालाजी कल्याणकर. हा, 100% विकास होणार. हो, नाही चांगलं आहे. अशोकराव चव्हाण आपल्या गोकर्ण याच्या मुली नांदेड मध्ये त्याचं नेतृत्व चांगलं आहे साहेबाचा अशोकराव. हा, नाही चांगलं आहे. आम्ही त्या मतदारसंघातले. हा, आता लोकसभेसाठी संतुकराव आंबरे आहे, त्यासाठी आम्ही पर्चा भरायला इथं. हा, करेल 100% करेल. का तर तिचे वडील राज्यसभेवर खासदार आहे, नेतृत्व पहिलं मुख्यमंत्री राहिलेले आहे, त्याला अनुभव आहे आणि त्याच्या एवढा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता कोणी नाही. हो, धन्यवाद.